नमस्कार मित्रांनो, श्री गणेशा यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण चुकीच्या जागी पाणी असेल तर त्यासाठी काय उपाय करावेचे आहेत व चुकीच्या ठिकाणी जिना असेल तर त्यासाठी कोणते उपाय करायचे आहे याविषयी माहिती मिळवणार आहोत। सदरची माहिती धर्मसिंधू ग्रंथ व सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ ज्योतिर्विद श्री आनंद पिंपळकर लिखित समग्र आनंदी वास्तु या ग्रंथातून घेण्यात आलेली आहे। मित्रांनो, आग्नेय दिशेस पाणी असेल तर आग्नेय कोपऱ्यातील पाणी साठवण्याची सर्व भांडी तेथून हलवून ईशान्य दिशेस ठेवावीत। जर आग्नेय दिशेस नळ असेल तर आग्नेय कोपऱ्यात पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी। जमिनीत आग्नेय कोपऱ्यात तांब्याची अर्धा किलो वजनाची गोळी पुरावी। दक्षिणेला पाणी असेल तर भोवती कृष्ण तुळशीची रोपे लावावीत। नैऋत्येला पाणी शक्यतो टाळावे। मोठी टाकी असेल तर बंदच करावी। शक्य नसल्यास भोवताली तीन बाजूंनी तांब्याची तार टाकावी। वायव्येला पाणी असणे भ्रमिष्ठपणा देतो, म्हणून मध्यम आकाराच्या काडीला हवेने फडफडणारा पांढरा कागद लावावा। पोकळ केलेला चेंडू ठेवावा किंवा कागदाचे गोल आकाशकंदीलसारखे या दिशेला टांगून ठेवावेत। चला मित्रांनो, आता आपण चुकीच्या ठिकाणी जिना असेल तर कोणते उपाय करावे ते बघू। मित्रांनो, तुमच्या घराचा जिना जर पूर्व दिशेला असेल तर जिन्याच्या खालच्या पायरीस हिरवा रंग लावावा। जिना आग्नेय दिशेस असेल तर जिन्यामध्ये लाल बल्ब सतत जळत ठेवावा। तसेच आग्नेय जिना असेल तर पाचमुखी रुद्राक्षाची माळ आणि पाच पोवळे लाल फडक्यात गुंडाळून आग्नेयच्या जिन्यात बांधावे। जिना जर उत्तर दिशेस किंवा ईशान्य दिशेस असेल तर जिन्याच्या प्रथम म्हणजे पहिल्या किंवा शेवटच्या पायरीत एक तोळ्याचे प्लेन सपाट चांदीचे नाणे गाडावे। उत्तरेस किंवा ईशान्येस जिना असेल तर जिन्याखाली लाल मडक्यात पाणी भरून ठेवावे। आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चुकीच्या गेटसाठी व चुकीच्या प्रवेशद्वारासाठी कोणते उपाय करावेत ते बघू। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर निश्चित करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।